हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। मुलांना आपला आजचा जो टॉपिक आहे तो इंग्लिश ग्रामरचा आहे आणि त्यामध्ये आपण ही शी इट आणि दे हे जे चार शब्द आहे ही शी इट आणि दे यांचा वापर आपण वाक्यामध्ये कुठे करतो, केव्हा करतो, कसा करतो आणि का करतो हे जे सर्व प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत। आपण वाक्यामध्ये ही केव्हा वापरतो, आपण वाक्यामध्ये शी केव्हा वापरतो आणि का वापरतो, इट केव्हा वापरतो आणि हे सर्व वापरल्यानंतर आपण दे केव्हा वापरतो, ठीक आहे। हे सर्व आपण इथे आज बघतोय। तर बघा, सुरुवातीला बघूया ही, एच ई ही। बघा, ही आपण याला मराठीमध्ये म्हणतो तो, ही म्हणजे तो। शब्द एक, हा शब्द एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात। ही हा शब्द जो आहे आपण एक वचनामध्ये वापरतो। एक वचनामध्ये फॉर एक्झाम्पल हा शब्द पुल्लिंग आहे। पुल्लिंग आहे म्हणजे तो मुलगा, तो पुरुष, तो माणूस, ह्या पद्धतीचे जे वाक्य असतात त्यासाठी आपण ही वापरतो। त्यानंतर शी, शी हा जो शब्द आहे तो आपण स्त्रीलिंगी म्हणून वापरतो। शी म्हणजे ती, त्याचा अर्थ होतो ती। हा शब्द एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी वापरतात। आणि इट, इट वाक्यात केव्हा वापरतात, इटचं फार कन्फ्युजन असतं मुलांना, इट केव्हा वापरतात। ही आणि शी तर पटकन समजतं पण इट लवकर लक्षात येत नाही। तर इट, इटचा अर्थ होतो तो, ती, ते। आता बघा, हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी, प्राण्यासाठी किंवा लहान मुलासाठी वापरतात। कशासाठी, परत एकदा बघा, हा शब्द निर्जीव वस्तूसाठी, प्राण्यासाठी किंवा लहान मुलासाठी वापरतात। आता बघा, ही, शी अँड इट यांना एक वचनी तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात। एक वचनी तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात। आणि या तिन्ही शब्दानंतर बी या क्रियापदाचे इज हे रूप वर्तमान काळात वापरले जाते। बघा, ही, शी आणि इट हे जे एक वचनी एक वचन जे आहेत यामध्ये, एक वचनी वाक्यामध्ये आपण ही च्या पुढे इज वापरतो, शी च्या पुढे इज वापरतो आणि इट च्या पुढे देखील इज वापरतो। म्हणजे एक वचन वाक्यामध्ये आपण ही, शी आणि इट च्या समोर इज वापरतो। पण तेच वाक्य जर अनेक वचन मध्ये असेल तर ही च्या ऐवजी, शी च्या ऐवजी आणि इट च्या ऐवजी या तिन्हीच्या ऐवजी आपण दे हा शब्द वापरतो। बघा, ही, शी, इट या ऐवजी आपण दे वापरतो आणि इज च्या ऐवजी, इज च्या जागेवर आपण आर हा शब्द वापरतो। म्हणजे बघा, ही, शी आणि इट या तिन्ही सर्वनामाचे अनेक वचन दे आहे। आणि दे, ते, त्या, ती, देचा अर्थ होतो ते, त्या, ती। दे या सर्वनामानंतर वर्तमान काळात बी या क्रियापदाचे आर हेच रूप येते। तर नंतर दे आर, ठीक आहे। हा चार्ट बघा, ही इज, शी इज, इट इज आणि दे आर। त्यानंतर या तालिकेवरून म्हणजे या तक्त्यावरून खाली करून दाखवलेली काही वाक्य आहेत। बघा, ही इज अ बॉय, शी इज अ गर्ल, इट इज अ फ्लावर हेच वाक्य अनेक वचन मध्ये। बघा, दे आर बॉईज, आता बॉय हा एक वचन होता आणि दे हे अनेक वचन मध्ये वापरतात, त्यामुळे बॉयला आपण इथे काय लावलेलं आहे, एस लावलेलं आहे। म्हणजे दे आर बॉईज, दे आर गर्ल्स, दे आर फ्लावर्स, ठीक आहे। त्याच पद्धतीने बघा, एक वचनी आणि अनेक वचनी काही ते वाक्य आहेत। ही इज अ गोल्ड स्मिथ, म्हणजे तो सोनार आहे। दे आर गोल्ड स्मिथ्स, ते सोनार आहेत। शी इज अ स्टुडंट, ती विद्यार्थिनी आहे। दे आर स्टुडंट्स, त्या विद्यार्थिनी आहेत। याच पद्धतीने अजून काही वाक्य आहेत। बघा, इट इज अ बेबी, दे आर बेबीज, ही इज अ जज, दे आर जज, शी इज अ टीचर, दे आर टीचर्स, इट इज अ टर्बन, दे आर टर्बन्स, शी इज अ नर्स अँड दे आर नर्स। अजूनही इथे काही वाक्य आहेत, तुम्ही हवं तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। याच पद्धतीने आपण एक वचन आणि अनेक वचन वाक्य इथे तयार करायची आहेत। त्यानंतर बघा, इथे काही एक्सरसाइज दिलेले आहेत। बघा, मिळवलेल्या ज्ञानाची चाचणी म्हणजे आपली जी एक्सरसाइज आहे ती आपल्याला इथे सॉल्व करायची आहे। आपल्याला आपण जे आत्तापर्यंत शिकलो त्यावरून काही क्वेश्चन आहेत ती आपण सॉल्व करतोय।
तर इथे बघा खालील एकवचनी वाक्य अनेकवचनी बनवा म्हणजे ही इज ड्रायव्हर. आता ही इज ड्रायव्हर हे सेंटेंस आपण कसं करणार अनेकवचन मध्ये ड्रायव्हर या शब्दाला आपण एस लावणार ड्रायव्हर्स आणि दे आर ड्रायव्हर्स या पद्धतीने आपण वाक्य तयार करायचं आहे. शी इज अ नर्स दे आर नर्स. इट इज अ सिटी दे आर सिटीज. इट इज अ काऊ दे आर काऊज. इट इज अन आउल दे आर आउल्स. इट इज अ चाइल्ड दे आर चिल्ड्रन. चाइल्डचं अनेकवचन काय होईल चिल्ड्रन्स होईल. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे बघा पुढील वाक्य मोठ्याने वाचा आणि दिलेल्या ओळीवर लिहून काढा. इथे जी वाक्य दिलेली आहे ती तशीच्या तशी इकडे लिहायची आहे. ही इज अ हॉकर. ही इज अ हॉकर तेच वाक्य बघून आपल्याला लिहायचे आहे. दे आर टीचर्स. इट इज अ ब्रश. दे आर वॉचमन. शी इज अ पायलट. त्यानंतर पुढील वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर करा. आता इथे मराठीत वाक्य दिलेले आहेत आणि ते आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायची आहेत. आपण इंग्लिशमध्ये वाक्य कशा पद्धतीने तयार करायची मी इथे सांगितलेलं आहे. त्याची व्हिडिओ देखील मी अगोदर अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत. आपण मराठी शब्द मराठी वाक्य आपण इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने करायची त्याचे जे डिटेल्समध्ये मी इथे सांगितलेलं आहेत. तुम्ही ते वापरून देखील वाक्य इथे तयार करू शकता. बघा तो सोनार आहे म्हणजे तो सोनार आहे. तो ही ही इज अ गोल्ड स्मिथ. ही इज अ गोल्ड स्मिथ. ते शिंपी आहेत. दे आर टेलर. दे आर टेलर्स सॉरी शिंपी आहेत. त्या परिचारिका आहेत. दे आर नर्सेस. आपण फेरीवाले आहोत. वी आर हॉकर. वी आपण म्हटलंय मग इथे वी येणार. तुम्ही मुलगे आहात. दे आर चिल्ड्रन. सॉरी दे इथे येणार नाही तर यू आर चिल्ड्रन येणार. ती शिक्षिका आहे. शी इज अ टीचर. या पद्धतीने त्यानंतर इथे खाली काही शब्द दिलेले आहेत त्यावरून आपण वाक्य तयार करायची आहेत. तुम्ही हवं त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही शी आणि इट ही जी सर्वनाम आहेत याचे वाक्यामध्ये आपण वापर कसा करतो केव्हा करतो कुठे करतो आणि ही जी सर्वनामे आपण केव्हा वापरायची ते इथे बघितलेली आहे. आय होप ते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल आवडला असेल. जर हा व्हिडिओ समजला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.